नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी केमिस्ट्री सी ई टी ॲडमिशन 2024 संदर्भात. पाहू शकता बघा, एमएसटी सी ई टीच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या संदर्भात अपडेट आलेली आहे. इम्पॉर्टंट अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे, त्यासोबतच गुड न्यूज देखील आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहत राहा, संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर बघा, एमएसटी सी ई टीच्या इंजिनिअरिंग फार्मसीच्या संदर्भात इम्पॉर्टंट अपडेट काय ते आपण या ठिकाणी लगेचच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, एमएसटी सी ई टी सेलच्या बी बी टेकच्या वेबसाईटवर आता आपण ह्या ठिकाणी आहोत. मोठी बातमी, इम्पॉर्टंट अपडेट अशा पद्धतीचे पाहू शकता बघा. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्ट सीट्स फॉर कॅपराऊंड 3/30/2024. तर बघा, कॅपराऊंड 3 साठी, कॅपराऊंड 3 साठी ज्या काही जागा वॅकंट आहेत, किती सीट्स कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये वॅकंट्स आहेत, तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, किती ब्रांचेसच्या. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला ते आज त्या ठिकाणी पब्लिश होऊन जाईल. तुम्ही त्या पाहून घ्यायच्या आहेत किती कोणत्या कॉलेजेसमध्ये वॅकंट सीट आहेत आणि तुम्हाला त्यानुसार कशा पद्धतीने ऑप्शन्स फॉर्म भरायचे, त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता. तुमचे ऑप्शन फॉर्म भरणे देखील उद्यापासून तुम्हाला सुरू होणार आहे, गुड न्यूज आहे. तर बघा, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराऊंड 3 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट 31/8 म्हणजेच उद्यापासून ते 2 तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे आहेत ते भरता येतील आणि कन्फर्मेशन देखील तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी वॅकंट सीट जे असतील त्या चेक करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर चांगली त्या ठिकाणी ब्रांच घ्यायची असेल CSIT वगैरे, तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्यामधून तुम्हाला तुमचे जे काही आवडीचे असेल ते तुम्ही पाहू शकता. जे काही ब्रांच तुम्हाला घ्यायची असेल त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहेत ते घेऊ शकता. ठीक आहे, तर वॅकंट सीट्स जे आहेत ते तुमच्या आज त्या ठिकाणी पब्लिश होणार आहेत. कॅपराऊंड 3 साठी किती वॅकंट सीट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 31 तारखेपासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि पुढची जी काय अलॉटमेंट आहे ती 5 तारखेला तुमची होणार आहे. बघा, 5/9/2024 तुमची अलॉटमेंट त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कळणार की कॅपराऊंड 3 साठी कोणती कॉलेजेस तुम्हाला अलॉट झालेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीची महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी BE BTECच्या विद्यार्थ्यांसाठी होती, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता बघा, आपण या ठिकाणी फार्मसीसाठीचे जे काय अपडेट्स आहेत त्या पाहूया. तर बघा, फार्मसीसाठीचे अपडेट्स पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, ऑफिशियल वेबसाईट आहे CET सेलची. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश, चेक युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर बघा, आज खरं तर फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर होणार आहे. बघा, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. तर 30 तारखेला म्हणजे आज तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर होणार होती, परंतु अजूनपर्यंत ती जाहीर झालेली नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता, आत्तापर्यंत फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला मिळते. तर जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती देखील तुमची आज त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर तुम्ही त्या ठिकाणी ती देखील चेक करायची. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जी काही प्रोव्हिजनल लिस्ट आलेली त्यामध्ये तुमचं नाव, तुमचं टक्केवारी म्हणजे तुमची जी काही पर्सेंटाईल आहे ते बरोबर आहे किंवा नाही ते चेक करून घ्या, कारण फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करता येणार नाही. तर फायनल मेरिट लिस्ट तुमच्या आज येऊन जाईल आणि पुढे तुमचे जे काही कॅपचे प्रोसेस आहे ते त्या ठिकाणी सुरू होऊन जातील. कशा पद्धतीने कॅपचे प्रोसेस असणार आहेत, कशा पद्धतीने ऑप्शन्स फॉर्म वगैरे फिल करायचे, त्याचे अपडेट्स मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर सर्वात महत्त्वाची गुड न्यूज होती, इम्पॉर्टंट अपडेट होती, आज तुमची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. चेक करून घ्यायचं आहे तुमचं संपूर्ण नाव वगैरे बरोबर आहे का, पर्सेंटाईल बरोबर आहे का ते. ठीक आहे, तर सर्वात मोठी अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.